ओ भाई नाचू का इधर नाचू कह रहे थे इंडिकेटर चालू है इंडिकेटर बघा ओके ओके ओ अंकल जी हीरो और एक पापा जी बरी नमस्कार मित्रांनो मी जिगर जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो जे जे ब्लॉगच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काल गेलो होतो हेल्मेटचं ग्राफिक करायचं आहे त्याचं जरा कॉस्टिंग काढायला गेलो होतो तर मित्रांनो आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये कुठेही हेल्मेटला ग्राफिक होत नाही तर आज आपण जरा सिटीमध्ये चाललो आहोत कारण त्या ग्राफिकवाल्याने आपल्याला सांगितलं होतं की एकतर पनवेलमध्ये किंवा तुम दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन ट्राय कर तर मित्रांनो आज आपल्याला ग्राफिक करायला जायचं आहे तर आपल्याला डायरेक्टली मुंबईला हेल्मेट ग्राफिक करण्यासाठी जावं लागणार आहे आणि दुसरं एक आपल्याला आपल्या बाईकची जरा कॉस्टिंग काढायची आहे म्हणून जरा चाललो आहोत आणि मित्रांनो जरा सजेस्ट करा की कोणती बाईक घेऊ मी बाईक आवडली होती पण बाईकची हाय प्राईज आहे तर मित्रांनो पण आपल्या रेंजमध्ये कुठली बाईक बसते ती कोटेशन काढून बघूयात आणि मित्रांनो रोजच्यासारखंच माझ्यासोबत आहे सिद्धेश शिट आता आता चालू झाला आता केला बंद होता अरे गाडी कोणती आहे रे ती कडक गाडी आहे कडक हा येऊ दे येऊ दे झंड काही कसाला इंडिकेटर साहेब चालू आहे इंडिकेटर चालू आहे बघा राईटचा इंडिकेटर चालू आहे इंडिकेटर बघा ओके ओके मित्रांनो सरांचा जरा राईटचा इंडिकेटर चालू होता त्यांना हायवेला कधीही चालवताना प्रॉब्लेम झाला असता सो आपण त्यांना सांगितलं की तुमचा इंडिकेटर चालू आहे मायलाच्या आईला माय झया साला की ह्या रोडला कधी ट्रॅफिक नाही व्हायची आणि आता ह्या रोडला जास्त ट्रॅफिक होते जोपर्यंत रोडचं काम चालू आहे तोपर्यंत ट्रॅफिक ही अशीच चालू राहणार आहे चलो कोण आहे ते हेल्मेटला ग्राफिक करून भेटेल काय दुसरीकडे कुठे कुठे भेटेल आपल्या इकडे माणगाव मध्ये इथे काय बघ पुढे चल विचारू त्याला लेट्स सी मित्रांनो इथे विचारून घेतलं इथे पण नाही होत आता एक शॉप आहे अजून एक त्याला विचारून घेऊयात आणि मग बघूयात होतं आहे की नाही तर मग डायरेक्ट आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे दादा हेल्मेटला ग्राफिक करून भेटेल काय याला ग्राफिक करायचे होते हेल्मेटला मग काय आयडिया काय करता येईल अच्छा प्रॉपर तुमचे नाव पाहिलं बर ओके हा काय बोलता हा वेगाचा काय वेगाचा बोल्ड कोणी हेल्मेट येतो ना हा सगळ्यात
त्याला काय डायरेक्ट ना, हा माझा पण घेतलेला चांगला आहे, फक्त याला जरा तो कलर वगैरे आहे ना याचा जरा उतरलाय ना त्याच्यामुळे. आता जर पाहिजे असेल ना ते क्राउन शेड म्हणून येते. ओके अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी ज्या दिवशी गेलो तेव्हा ब्लू भेटला, क्राउन अवेलेबल नव्हता, क्राउन नवीन आलाय. मुंबई गेला काय? मुंबईत काय इथून घेतला? कुठून? रत्नागिरीत. रत्नागिरीत घेतला काय? काय इंस्टा वगैरे लावलं इकडे? मी डिलिव्हर आहे रे वेगाचा. काय बोल बोलता? अरे वा, कामच झालं आपलं. माझ्याकडे स्टॉक तसं मी आणून नाही ठेवतो. युट्यूब चॅनल आहे तुमचा? नाही, तो टाइमपास होता, तो बंद झाला, मी बंद केला. बरं हरामी हो बेटा. चालू ठेवायचा काहीतरी आपलं. तुम्ही गेमर चालू आहे माझा बा. गेमिंग काय? गेमिंग हा टाकलाय तो कुठला आयडिया आहे मग? तो नाही, तो चेंज करतो रे बघ. ओके भारी आहे. नवीन आलाय क्राउन. मध्ये क्राउन एक नंबर ग्राफिक्सला आहे. दोन हेल्मेट ठेवत जा आणि याचे पार्ट भेटतात. असले कुशन भेटतात आपला यार. 200 रुपये कुशन आहे त्याचं. मीडियम करतो इंस्टावर तुम्हाला, म्हणजे लागतील मला. नाही, तुला जर स्टॉक पाहिजे असेल ना वेगाच्या कुठल्याही स्टोअरला जा आणि आता क्राउन उचल. कारण त्याच्याकडून तुला जो बिल भेटेल ना त्याच्यात तुला 1 इयर वॉरंटी भेटेल. वेगाकडे जो आहे ना हा क्राउन ब्रँड. ओके क्राऊनची प्राईस फिक्स आहे, पण क्राऊनचं कसं आहे माहिती आहे का? तुला कुठल्या कलरला पाहिजे तो त्याच्याकडे तुला अवेलेबल भेटेल. फक्त तुला त्याच्याकडे 1 इयर वॉरंटी भेटेल. ओके त्यामध्ये तुला वायझर, एक एक्स्ट्रा वायझर भेटतो. हां, एक एक्स्ट्रा वायझर. जर तुला जर कुठं कधी जर कुशन वगैरे काय गरजेचं असेल, वायझर गरजेचं असेल, तर तू डायरेक्टली त्याला जाऊन भेटू शकतो. एक वर्ष वॉरंटी म्हणजे कसली? एक वायझर आणि जर कुठून क्रॅक असून फक्त क्रॅकचीच भेटेल ना, बाकी काय? आपलं कुशन जर खराब झालं तरी पण तुला कुशन चेंजेस भेटेल. ओके असा जर म्हणायला गेलास ना तर तुला कोण देणार नाही. नाहीच देत असा. हा पण मी किती मी हा काहीतरी 1800 रुपयाचा घेतलेला ऑनलाईन अमेझॉनवरून परचेस केला होता. माझ्याकडे पण आहे स्टील बर्डचा SBS-17 नियॉन मध्ये, पण त्याचे पार्ट काहीच भेटत नाही, काच नाही भेटत वर. आपल्याला काचा पण गरजेची आहे. हो काचा पण आहेत. चल ओके ओके. हो हो भेटेल ना. हो आपल्याकडे ग्राफिक कुठेच करून मिळत नाही, हेल्मेटच नवीन घ्यावा लागणार. तर मित्रांनो, हेल्मेट आपल्याकडे नाही मिळत आहे, तो सो विषय ग्राफिक करण्याचा आपण सोडून देऊया. आता आपल्याला जरा बाईकचं कोटेशन काढायचं आहे, सो मित्राकडे आपण आलेलो आहोत. ओ भाई नाचू काय जर नाचू काय रे इथे आपल्याला इथे जायला लागेल कोटेशन काढायला. चलो बाईकचे कोटेशन काढलेले आहेत, पण ते मी एकदम गुपित ठेवणार आहे. मित्रांनो सरप्राईज आहे, जेव्हा बाईक घेईन तेव्हा मी सांगेन. आता दोन्ही परवडण्यासारख्या, एक बाईक परवडण्यासारखी आहे आणि एक ओव्हर प्राईज आहे. सो मित्रांनो दोन्ही बाईकमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि ट्रॅफिकच्या लांबच लांब रांग लागलेली आहे इथे. ओ अंकलजी हिरो काय रे? अंकल हिरो म्हणलेत बस. कौन है ये लोग, कहां से आते हैं? और एक पापा की परी. कंट्रोल कंट्रोल. आपल्याला ठोकल नाही त्या तिच्या मायला. जाऊ दे तिला, नाही टाकल जीव काढून. पापा की परी, पापाच्या परीची भीती वाटते.
कोटेशन काढलेलं आहे आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला आपल्या दोन्ही बाईकपैकी जे आपल्या बजेटमध्ये बसेल ती आपल्याला घ्यायची आहे आणि थोडा वेळ आहे बाईक घ्यायला. मित्रांनो, आणि आपण हेल्मेटसाठी गेलेलो, ते हेल्मेटसाठी आपल्याला जो वेगाचा डीलर आहे तोच भेटला होता. कारण आपला हेल्मेट ते गोल हेल्मेटचा शेप गोल असल्यामुळं हेल्मेटला ग्राफिक होत नाही असं ह्यांचं म्हणणं आहे. माझ्यामध्ये तर हेल्मेटला ग्राफिक होतं, पण आपल्याला मुंबईला जायला तेवढा वेळ नाही, त्याच्यामुळं आपण नवीनच हेल्मेट घेऊया. तर मित्रांनो, थोडा वेट करूया आणि नवीन बाईक घ्यायच्या वेळेसच आपण नवीन हेल्मेट घेऊया. मित्रांनो, आता व्हिडिओ खूप लांब होईल, त्याच्यामुळं व्हिडिओ इथंच स्टॉप करूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि प्लीज मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मी कोणती बाईक घेऊ, मोटोरोलासाठी बेस्ट कोणती बाईक आहे, जेणेकरून आपण लांब लांबच्या टूरसुद्धा करू शकतो. तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.